झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे सेना भवनामध्ये गेलेत. सेना भवनाला येण्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी दादर माहीम येथील शिवसेना शाखा क्रमांक 191 इथं थोडा वेळ थांबून तिथल्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संभाषण केलंय. अभिनंदनाचा त्यांनी स्वीकार केलाय. या दरम्यान शेकडो शिवसैनिक जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते. ढोल ताशे वाजवून जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलंय. तसंच शिवसेना भवनामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक ही दुपारी 1:30 संपलेली आहे. जवळपास 1 तास ही बैठक चालली. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. राज्यातील शिवसेनेच्या जिल्हा आणि तालुका प्रमुखांची या बैठकीस हजेरी लावली होती. सरकारचे निर्णय जे आहेत कर्जमाफीबाबत दसूर खुद्द उद्धव ठाकरेंनी यावेळी मार्गदर्शन केलेलं आहे.